मिरजेत प्रभाग क्रमांक 7 मध्ये नवीन टिपर वाहन समावेश, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब अळतेकर यांच्या हस्ते उद्घाटन। महापालिका प्रशासनाकडून प्रभाग क्रमांक 7 ला टिपर प्रदान करण्यात आला। या टिपरचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब अळतेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक माजी उपमहापौर आनंदा देवमाने आणि नगरसेवक गणेश माळी हे उपस्थित होते। गेल्या 3 वर्षापासून या प्रभागासाठी टिप्पर वाहनाची मागणी होत होती। महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी ही मागणी पूर्ण केली। याबाबत नगरसेवक आनंदा देवमाने यांनी महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानलेत। या नव्या कोरे टिप्परची अनेक वैशिष्ट्ये सुद्धा त्यांनी सांगितलेत। आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना या नवीन टिप्परचे पूर्णपणे देखभाल आणि स्वच्छता करण्याचे आवाहन नगरसेवक आनंदा देवमाने यांनी केलंय। उद्यापासून प्रभाग क्रमांक 7 मध्ये या टिप्परची सेवा सुरू करण्यात येईल असंही आनंदा देवमाने यांनी सांगितलंय। प्रभाग क्रमांक 7 नवीन टिप्पर आज इथं आले आहे, त्याचं आम्ही पूजन केलेलं आहे। आमच्या कर्मचारी माळीसाहेब बाबासाहेब अळतेकर व आम्ही सर्वांनी मिळून पूजन केलेलं आहे। गेली 3-4 वर्ष झाली ह्या भागाला जी आपली ट्रक होती त्या ट्रकची बॅटरी तर खराब असणार, स्टार्टर तर खराब असणार, काय तर खराबच असणार त्याचं। आणि वारंवार त्या आमच्या ड्रायव्हरला मशीनला पायाला सूज येणार, कारण त्याचे एवढे क्लच एवढा जाम होता। या भागात काम करत असताना आम्ही गेल्या वेळेला एक टिप्पर आम्ही मागवली होती, परंतु आमच्या भागातली टिप्पर गेली 6 नंबरला, त्यामुळं आम्ही 7 नंबरला टिप्पर नसल्यामुळे आम्ही मागणी वारंवार करत होतो, तरी प्रशासनानं आम्हाला मदत केली, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहोत। आणि आमच्या कर्मचाऱ्यांना आजच्या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे या गाडीत AC आहे, जे आमचे कर्मचारी रस्त्यावर कचरा गोळा करतात त्यांना एक थोडाफार विश्रांती म्हणून तरी काय होईना त्या AC मध्ये बसता येईल याचा मला खूप आनंद आहे। आणि या गाडीचा वापर चांगल्यात चांगलं करण्यात यावा, दररोज त्याला हात पुसण्यात यावं, परत स्वच्छता ठेवण्यात यावी, यांना या कर्मचाऱ्यांना मी विनंती करतो की गाडीचा वापर चांगला करण्यात यावा। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।